मित्र हो या व्हिडिओची सुरुवात आपण रमाबाई रानडे यांच्या एका कथेद्वारे करू रमाबाई रानडे एका बक्षीस वितरण समारंभाला गेल्या होत्या त्या बक्षीस वितरण समारंभामध्ये एका विधवेला मग जेव्हा ती विधवा बक्षीस घेण्यासाठी स्टेजवर आली तेव्हा आजूबाजूला जे विद्यार्थी होते त्यांनी जोरजोरात हसायला सुरुवात केली शिट्ट्या वाजवायला सुरुवात केली मग रमाबाई रानडे यांनी तो बक्षीस वितरण कार्यक्रम तर केला परंतु जेव्हा त्यांची भाषण देण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी भाषणामध्ये असं म्हटलं की मी या विद्यार्थ्यांना सुशिक्षित म्हणू तर कसे समाजातील रूढी परंपरांनी बळी पडलेल्या या स्त्रियांबद्दल ज्यांच्या मनात माणुसकीची भावना नाही त्यांना मी सुशिक्षित म्हणू तर कसे तुमच्या प्रत्येकाच्या घरी एखादी अशी विधवा स्त्री असू शकते ती तुमची आई असू शकते ती तुमची बहीण असू शकते ती तुमची काकू मावशी किंवा आत्या असू शकते जर तुम्ही त्यांच्याबद्दल आपुलकीची भावना निर्माण केली तर समाजातील या रूढी परंपरा संपवण्यासाठी वेळ लागणार नाही असा जोरदार फटका रमाबाई रानडे यांनी त्या सभेमध्ये या सुशिक्षित विद्यार्थ्यांना दिला होता नमस्कार कुरुक्षेत्र या युट्यूब चॅनलवर मी राहुल दांडगे तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो मित्र हो आज या व्हिडिओ अंतर्गत आपण अभ्यास करणार आहे रमाबाई रानडे यांचा आता रमाबाई रानडे ह्या कोण होत्या तर न्यायमूर्ती रानडे महादेव गोविंद रानडे यांच्या पत्नी म्हणजेच रमाबाई रानडे मी तुम्हाला सांगितलं होतं की रमाबाई रानडे यांनी वयाच्या अकराव्या वर्षी न्यायमूर्ती रानडे महादेव गोविंद रानडे यांच्यासोबत विवाह केला होता बघा जेव्हा मी तुम्हाला न्यायमूर्ती रानडे शिकवत होतो तेव्हा मी तुम्हाला असं म्हटलं होतं की न्यायमूर्ती रानडे यांच्या जीवनामध्ये एक लँडमार्क घटना घडली होती त्यांची जी पहिली पत्नी आहे तिचा मृत्यू झाला मग त्यांच्या वडिलांनी न्यायमूर्ती रानडेंवर दबाव आणायला सुरुवात केली की त्यांनी ते जे म्हणतील त्या मुलीसोबत लग्न करावे आता न्यायमूर्ती रानडे हे होते समाज सुधारक त्यांची इच्छा होती एका विधवेसोबत लग्न करायची आणि समाजासमोर उदाहरण मांडायची परंतु त्यांच्यासमोर एक दोन ऑप्शन होते एक तर त्यांनी तत्वासोबत राहावं आणि दुसरं म्हणजे वडिलांचं ऐकून सनातनी विचारसरणी धारण करून एका लहानग्या मुलीसोबत लग्न करायचं तेव्हा ते महात्मा फुले यांच्याकडे सुद्धा गेले होते महात्मा फुले हे त्यांचे दोस्त होते मित्र होते तेव्हा ते महात्मा फुलेना सांगायला लागले की कसं आहे ना मला तर लग्न करायचं आहे एका विधवेसोबत परंतु वडील दबाव आणत आहे आणि म्हणत आहे की जर तू एखाद्या विधवेला घरात आणलं तर मी तुला घरातून काढून देईल मग तेव्हा महात्मा फुले त्यांना म्हणाले होते की मला सुद्धा माझ्या वडिलांनी असंच म्हटलं होतं जेव्हा मी मुलींना शिकवणे सुरू केले होते दलितांना शिकवणे सुरू केले होते तेव्हा माझे वडील सुद्धा असे म्हणाले होते की जर तू या दलितांना शिकवलं या स्त्रियांना शिकवलं तर घरातून बाहेर निघून जायचं मी तर घरातून बाहेर निघून आलो माझी पत्नी आणि मी आम्ही दोघंही घराच्या बाहेर निघून आलो आणि आम्ही आमचं कार्य सुरू ठेवलं आता तुझ्याजवळ सुद्धा ही एक वेळ आहे तू सुद्धा घरातून बाहेर येऊ शकतो आणि एका विधवेसोबत लग्न करून समाज सुधारणेचं एक उदाहरण समाजापुढे मांडू शकतो परंतु आपल्याला असं दिसून येईल की न्यायमूर्ती रानडे यांच्या मनामध्ये अत्यंत भीती होती त्यांच्या वडिलांबद्दल त्यांचे वडील एकदम सनातनी होते मग आता महात्मा फुलेंनी त्यांना असं सुद्धा म्हटलं होतं की एकतर तू तु तुझ्या तु तु जा तत्वांशी जाग आणि एखाद्या विधवेसोबत लग्न कर किंवा तुने जो हा समाज सुधारणेचा बुरखा घातलेला आहे हा काढून टाक आता न्यायमूर्ती रानडेसोबत मोठा प्रश्न होता परंतु आपल्याला असं दिसून येईल की ते त्यांच्या वडिलांच्या दबावाखाली एका अकरा वर्षाच्या मुलीसोबत लग्न करतात जिचं नाव असते रमाबाई याचा अर्थ एकतर ते विधवा विवाह करत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते बालविवाह करतात म्हणून मग त्यांच्यावर समाजामधील खूप सारे लोक टीका करायला लागतात समाजसुधारक सुद्धा त्यांच्यावर टीका करायला लागतात की हे फक्त बोल घेवडे आहेत म्हणतात काही आणि करतात काही म्हणजे ला हा त्यांच्या त्यांच्या विचारसरणीवर किंवा त्यांच्या चरित्रावर एक डागच लागला की त्यांनी बालविवाह केला म्हणून पण आपल्याला असं दिसून येईल की त्यांनी रमाबाई रानडे यांना शिक्षण दिलं त्यांना शिक्षण घेऊन समाज सुधारण्यासाठी पुढाकार घेण्यासाठी प्रबळ केलं त्यांना शक्तिशाली केलं आणि पुढे चालून आपल्याला असं दिसून येईल की रमाबाई रानडे ह्या समाज समाजकार्यामध्ये पुढे येतात आणि म्हणूनच या व्हिडिओ अंतर्गत आपल्याला आज रमाबाई रानडे महादेव गोविंद रानडे यांच्या पत्नी रमाबाई रानडे यांचा अभ्यास करायचा आहे मग रमाबाई रानडे यांचा जन्म केव्हा झाला त्यांचं जे कार्य आहे ते काय होतं त्यांचा मृत्यू केव्हा झाला या सगळ्या गोष्टी आपल्याला डिटेलमध्ये डिस्कस करायचे आहे परीक्षेच्या दृष्टीने हा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही जर आतापर्यंत आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून टाका मित्र हो आता आपण रमाबाई रानडे यांनी ज्या काही सामाजिक सुधारणा केल्या जे सामाजिक कार्य केले त्याबद्दल थोडीशी माहिती घेऊ तर सर्वप्रथम आपल्याला असं दिसून येईल की अठराशे चौऱ्याण्णव मध्ये रमाबाई रानडे यांनी हिंदू लेडीज सोशल अँड लिटररी क्लबची स्थापना केली होती कोणत्या क्लबची हिंदू लेडीज सोशल अँड लिटररी क्लबची केव्हा केली तर अठराशे चौऱ्याण्णवला कुठं केली तर मुंबई येथे केली मग या क्लबचा उद्देश काय होता तर आपल्याला असं दिसून येईल की या क्लबचा उद्देश स्त्रियांसाठी अभ्यासवर्ग चालवणे त्यांना शिवन क्लास शिकवणे इत्यादी जे काही उपक्रम आहेत ते या हिंदू लेडीज सोशल अँड लिटररी क्लब मार्फत चालवले जायचे आता दुसरी एक आपल्याला अखिल भारतीय महिला परिषद दिसून येईल अखिल भारतीय महिला परिषद एकोणीसशे चार मध्ये अखिल भारतीय महिला परिषदेचे जे अध्यक्षपद आहे ते रमाबाई रानडे यांनी स्वीकारले होते किंवा एकोणीसशे चार चे अखिल भारतीय महिला परिषदेचे अध्यक्षपद रमाबाई रानडे यांनी स्वीकारले होते मग ही जी अखिल भारतीय महिला परिषद आहे ही स्थापन कोणी मिळून केली होती तर आपल्याला असं दिसून येईल की रमाबाई रानडे मिसेस फ्रामजी मिसेस तय्यबजी सौ काशीबाई कानिटकर यांनी यांनी पुढाकार घेऊन या अखिल भारतीय महिला परिषदेची स्थापना केली होती या परिषदेसाठी सर्व समाजातील स्त्रिया उपस्थित उपस्थित राहायच्या सर्व जाती धर्मातील स्त्रिया यांचे त्यांचे प्रतिनिधी तिथे उपस्थित असायचे आता आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की एकोणीसशे चार मध्ये एकोणीसशे चार मध्ये एरवडा तुरुंगाच्या मानक अधीक्षक म्हणून रमाबाई रानडे यांची नियुक्ती झाली होती पण किती मोठी गोष्ट आहे की एरवडा तुरुंगाच्या मानक अधीक्षक म्हणून एकोणीसशे चार ला रमाबाई रानडे यांची नियुक्ती झाली होती मग जेव्हा त्यांची एरवड्याच्या तुरुंगामध्ये मानक अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली तेव्हा त्यांनी तिथे ज्या स्त्रिया कैदी आहेत त्यांच्या भेटी घेतल्या त्यांच्या समस्या जाणून घेतल्या त्याचबरोबर त्या येरवड्याच्या तुरुंगामध्ये जे काही कैदी आहेत त्यांना संतांची शिकवण देण्याचा जो उपक्रम आहे त्यांनी सुरू केला होता आता मित्र हो फॅन्सी फेअर हे नाव नक्की ना वस्त तर नक्कीच ऐकलं असेल फॅन्सी फेअर हे नाव ऐकताच तुम्हाला काय दिसून येते की एक फॅन्सी फॅन्सी ज्या वस्तू असतील त्यांचं एक आपल्याला संमेलन दिसून येईल किंवा तिथं आपल्याला एक सोहळा दिसून येईल जिथं आपल्याला त्या फॅन्सी वस्तू दिसून येतात तर तसाच एक फॅन्सी फेअर रमाबाई रानडे यांनी सुरू केला होता अठराशे ब्याण्णवच्या ऑक्टोबरमध्ये पुणे सेवा सदनाच्या इमारत फंडासाठी रमाबाईंनी स्त्रियांच्या कला कौशल्यांच्या वस्तूंचा फॅन्सी फेअर भरवला होता म्हणजे बघा त्यांना पुणे सेवा सदनासाठी पैसे हवे होते मग त्याच्यासाठी त्यांनी काय केलं तर त्या सेवा सदनासाठी ज्या स्त्रियांनी वस्तू तयार केलेल्या होत्या तर त्यांचा कला कौशल्यांच्या ज्या वस्तू होत्या त्यांचा एक फॅन्सी फेअर भरवला होता जेणेकरून लोक त्या वस्तू घेतील आणि त्या वस्तूंमधून जो काही आपल्याला पैसा मिळेल त्या पैशाद्वारे आपण पुणे येथे सेवा सदनाची स्थापना करू त्याची इमारत बांधणी करू पुणे सेवा सदनासाठी सदाशिव पेठेमध्ये रमाबाई रानडे यांनी जागा खरेदी केली होती सेवा सदन या संस्थेला आपल्याला असं दिसून येईल की महात्मा गांधी त्यांची पत्नी कस्तुरबा गांधी फिरोज शाह मेहता जमशेदजी टाटा त्यांची पत्नी सौ टाटा मिस्टर होमसजी वाडिया इत्यादी अनेक संस्थानकांनी भेटी दिल्या होत्या आता आपल्याला सर्वात महत्वपूर्ण म्हणजे सेवा सदनाबद्दल माहिती घ्यायची आहे कशाबद्दल सेवा सदनाबद्दल मग आपल्याला असं दिसून येईल की सेवा सदनाची जी स्थापना आहे ती एकोणीसशे आठ मध्ये रमाबाई रानडे यांनी मुंबई येथे केली होती मोस्ट इम्पॉर्टंट माहिती आहे की एकोणीसशे आठ मध्ये रमाबाई रानडे यांनी सेवा सदनाची स्थापना कुठं केली होती तर मुंबई येथे केली होती नंतर आपल्याला असं सु दिसून येईल की त्यांनी त्या सेवा सदनाच्या ब्रांचेस सुरू केल्या मग त्यांनी जी नंतरची ब्रांच आहे ती आपल्याला पुण्यामध्ये सुरू केल्याचे दिसून येईल त्यांनी स्वतःच्या वाड्यामध्ये स्वतःच्या घरामध्येच या सेवा सदनाची ब्रांच सुरू केली होती आता याचे जे संस्थापक होते ते संस्थापकांमध्ये कोण कोण होते तर श्री मलबारी बैरामजी मलबारी दयाराम गिड्डूमल त्यानंतर रमाबाई रानडे यांनी मिळून या संस्थेची स्थापना केली होती सेवा सदनाची एकोणीसशे नऊ मध्ये पुणे या ठिकाणी स्वतःच्या घरातच त्यांनी ही शाखा सुरू केली होती सेवा सदनाची याची जी मूळ प्रेरणा आहे ती रमाबाई रानडे यांचीच होती मग या सेवा सदनाचा उद्देश काय होता तर परिचारिका घडविणे परिचारिका म्हणजे काय तर नर्स त्या नर्सा घडवणे त्यांना प्रशिक्षण देणे या सेवा सदनातून विधवा स्त्रिया शिवणकाम शिक्षण प्रशिक्षण नर्सिंग इत्यादी अभ्यासक्रमांचा अभ्यास करायचे आता रमाबाई रानडे यांनी कोणकोणते उपक्रम चालवले त्याबद्दल सुद्धा आपल्याला माहिती घ्यायची आहे मग आपल्याला असं दिसून येईल की जे पूरग्रस्त आहेत आगग्रस्त आहेत क्षतिग्रस्त आहेत त्यांना मदत करण्याचं काम रमाबाई रानडे यांनी चालू ठेवलं होतं दुष्काळग्रस्त पूरपिढीत आगग्रस्त भागात जाऊन त्यांना मदत करणे साथीच्या आजारात रोग्यांची शुश्रुषा करणे त्यानंतर यात्रेस्थळी जाऊन त्यांची मुले सांभाळणे हे उपक्रम रमाबाई रानडे चालवायच्या सेवा सदनातील से विद्यार्थिनींची संख्या जवळजवळ एक हजार होती किती सेवा साधनातील ज्या विद्यार्थिनी होत्या तिची संख्या जवळजवळ एक हजार पार झालेली होती एकोणीसशे अकरा मध्ये रमाबाईंनी अकोला अमरावती यवतमाळ या ठिकाणी सुद्धा स्त्री शिक्षणावर व्याख्याने दिली होती बघा म्हणजे ह्या भाषण करायच्या जागोजागी जायच्या तिथं स्त्री शिक्षणासाठी भाषण द्यायचा मग आपल्याला असं दिसून येईल की अकोला अमरावती यवतमाळ यासारख्या ठिकाणी सुद्धा त्यांनी एकोणीसशे अकरामध्ये भाषणं दिली होती स्त्री शिक्षणासाठी त्यांनी भाषणं दिली होती मित्रो हो या व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच मी तुम्हाला रमाबाई रानडे यांचा एक अनुभव सांगितला होता आता इथे त्या अनुभवाबद्दलच माहिती आली आहे ती थोडीशी आपण जाणून घेऊ सेवा सदनाच्या एका वार्षिक समारंभात एका बक्षीस जाहीर झाले होते अळवण नसलेली ती विधवा जेव्हा पुढे आली तेव्हा उपस्थित विद्यार्थ्यांनी आवाज केला हे त्यांचे वागणे रमाबाईंना मुळीच आवडले नाही समारंभाच्या शेवटी आभाराचे भाषण करताना त्या म्हणाल्या तुम्ही कॉलेजचे विद्यार्थी आहात पण मी तुम्हाला सुशिक्षित कसे म्हणू समाजातील अनिष्ट रूढींनी बडी पडलेल्या आपल्या भगिनींबद्दल ज्यांच्या मनात माणूस की नाही त्यांना मी सुशिक्षित मानू कसे तुमच्यातील प्रत्येकाच्या घरी अशी अभागी विधवा असू शकते ती तुमची बहीण चुलती तुमची आत्या मावशी किंवा आई देखील असू शकते ही गोष्ट जर तुम्ही लक्षात ठेवली तर तुम्ही असे वागणार नाही त्यांचे हे कठोर शब्द उपस्थितांना फटक्यासारखे लागले हा त्यांचा अनुभव होता आता आपल्याला शिक्षण सुधारणेमध्ये रमाबाई रानडे यांनी काय काय भूमिका पार पाडल्या त्याबद्दल माहिती घ्यायची आहे शिक्षण सुधारणेमध्ये रमाबाई रानडे यांचा जो काही पुढाकार होता त्याबद्दल आपण आता माहिती घेणार आहोत एकोणीसशे अठरामध्ये मुंबई कौन्सिलने प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला किंवा के एकोणीसशे अठरा मध्ये मुंबई कौन्सिलने प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला या कायद्यात नगरपालिकेच्या हद्दीतील गावात वयोगट पाच ते अकरा मुला मुलींना प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करण्याचा अधिकार प्राप्त झाला होता बघा एकोणीसशे पाच ते चे विद्यार्थी आहेत त्यांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देणे याची सुरुवात झालेली होती पण हे सुरुवात कशी झाली होती आपल्याला असं दिसून येईल की रमाबाई रानडे यांनी याच्यासाठी प्रयत्न केला होता रमाबाई रानडे यांच्या नेतृत्वाखाली पुणे नगरपालिकेवर एक शिष्टमंडळ पाठवण्यात आले त्यात ते त्यांनी प्राथमिक शिक्षण मुलींनाही मोफत व सक्तीचे करावे जे प्राथमिक शिक्षण आहे ते मुलींनाही मोफत आणि सक्तीचे करावे अशी मागणी केली होती आता त्यांनी राजकीय सुधारणा कोणकोणत्या केल्या होत्या त्याबद्दल थोडीशी माहिती घेऊ बघा आपण त्यांच्या सामाजिक सुधारणा बघितल्या त्यांच्या शैक्षणिक सुधारणा बघितल्या त्यांनी जे काही उपक्रम चालवले ते बघितले रमाबाई रानडे यांच्याबद्दल आपण बेसिक माहिती जाणून घेतली की त्यांचं व्यक्तिमत्व कशा प्रकारचं होतं आता आपल्याला त्यांनी ज्या राजकीय सुधारणा केल्या त्याबद्दल थोडीशी माहिती घ्यायची आहे स्त्रियांना मताधिकार मिळावा यासाठी त्यांनी आंदोलने सुरू केली स्त्रियांना महिलांना मतदानाचा अधिकार असावा अशी मागणी कोण केली तर रमाबाई रानडे यांनी स्त्रियांच्या मतदानाच्या अधिकाराबाबत मागणी केली होती त्यांनी वुमेन्स इंडियन असोसिएशन या असोसिएशनची स्थापना केली होती या संस्थेची स्थापना केली होती वुमेन्स इंडियन असोसिएशन अध्यक्ष रमाबाई रानडे ह्या होत्या मुंबई प्रांतातील स्त्री अधिकाराच्या चळवळीसाठी रमाबाई रानडे यांच्या अध्यक्षतेखाली वीस प्रमुख स्त्रियांची एक समिती नेमण्यात आली दोन स्त्रियांना या संदर्भात काम करणाऱ्या कमिटीपुढे साक्ष देण्यासाठी इंग्लंडला पाठवण्यात आले बघा म्हणजे त्यांचं कार्याचं परिणाम आपल्याला कसा दिसत आहे की मुंबई प्रांतातील स्त्री अधिकाराच्या चळवळीसाठी रमाबाई रानडे यांच्या अध्यक्षतेखाली वीस प्रमुख स्त्रियांची एक समिती नेमण्यात आली रमाबाई रानडे या अध्यक्ष होत्या आणि त्यांच्यासोबत वीस स्त्रियांची एक समिती नेमण्यात आली आणि त्यापैकी दोन स्त्रियांना इंग्लंडमध्ये पाठवण्यात आले की कमिटी पुढे साक्ष देण्यासाठी एका कमिटीपुढे साक्ष देण्यासाठी अशा प्रकारे आपल्याला असं दिसून येईल की ते जे काही कार्य करत होते त्यांचे आपल्याला परिणाम सुद्धा दिसून येत होते जॉईंट कमिटीने हा अधिकार प्रांतिक सरकारवर सोपविला आता जो हा जो स्त्रियांना मतदान देण्याचा अधिकार आहे हा त्या जॉईंट कमिटीने अधिकार कोणावर सोपवला तर प्रांतांवर मग आपल्याला बॉम्बे प्रांत मद्रास प्रांत ठीक आहे हे प्रांत दिसून थी येतील तर या प्रांतांवर तो अधिकार सोपवण्यात आला मग मुंबई कायदे मंडळात तीन दिवस चर्चा होऊन स्त्रियांना मतदानाचा अधिकार देण्याचा ठराव बावन विरुद्ध पंचवीस अशा बहुमताने पास झाला रमाबाई रानडे यांच्या कार्याचा आपल्याला एक महत्वपूर्ण म्हणजे हा भाग दिसून येईल की त्यांनी स्त्रियांना मतदानाचा अधिकार देऊन मिळवून दिला म्हणजे एकतर त्यांच्या त्या कार्यामुळे ब्रिटिशांना एक, ते एक कमिटी बसवावी लागली ठीक आहे त्या कमिटीनं चर्चा केली आणि हा अधिकार प्रांतांकडे सोपवला मग त्यांनी काय केलं रमाबाई रानडे यांनी जे मुंबई प्रांत होतं त्या त्याच्या शिष्टमंडळामध्ये त्या सदस्य होत्या आणि तो हा प्रस्ताव मांडला की स्त्रियांना महिलांचा महिलांना मतदानाचा अधिकार असावा मग हा जो प्रस्ताव आहे हा बावन विरुद्ध पंचवीस अशा बहुमतांना पास झाला होता आणि स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळाला होता मित्र आपल्याला असं दिसून येईल की अठराशे ब्याण्णव मध्ये रमाबाई रानडे यांनी पंडिता रमाबाई यांचं जे शारदा सदन होतं त्यांच्यासाठी आर्थिक सहकार्य सुद्धा केलं होतं म्हणजे बघा की एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला कशा प्रकारे सहकार्य करते रमाबाई रानडे यांनी पंडिता रमाबाईंनी जे शारदा सदन सदन स्थापन केलं होतं ज्या शारदा सदनामध्ये स्त्रियांना शिक्षण दिलं जायचं स्त्रियांची सेवा केली जायची तर या शारदा सदनामध्ये आर्थिक मदत कोणी केली होती तर रमाबाई रानडे यांनी अठराशे ब्याण्णव मध्ये या सदनासाठी मदत केली होती शारदा सदनाला आर्थिक मदत केली होती मित्र हो रमाबाई रानडे यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये काही ग्रंथ सुद्धा लिहिले त्यांच्याबद्दल आता थोडीशी आपण माहिती घेऊ तर त्यांनी पहिला जो ग्रंथ लिहिला होता तो होता आमच्या आयुष्यातील आठवणी हे त्यांचं आत्मचरित्र आहे आत्मवृत्त आहे मग हे आमच्या आयुष्यातील आठवणी हे जे आत्मवृत्त आहे ते त्यांनी न्यायमूर्ती रानडे यांच्यासोबत ज्या काही त्यांच्या आठवणी आहे त्या त्याच्यामध्ये लिहिलेल्या आहेत दुसरं जे पुस्तक आहे ते न्यायमूर्ती रानडे यांची व्याख्याने व लिखाण हे पुस्तक आहे म्हणजे त्यामध्ये त्यांनी न्यायमूर्ती रानडेची जी काही व्याख्याने आहे जे काही लिखाण आहे ते संग्रहित केलेलं आहे आणि ते त्या पुस्तकामध्ये लिहून घेतलेलं आहे अशा दोन पुस्तकं तुम्हाला लक्षात ठेवायचे एक म्हणजे आमच्या आयुष्यातील आठवणी आणि न्यायमूर्ती रानडे यांची व्याख्याने व लिखाण मित्र असं दिसून येईल की एकोणीशे चोवीस मध्ये रमाबाई रानडे यांचा त्यांच्या सेवा सदनाच्या पुण्यामध्ये जे सेवा सदनाची इमारत होती तिथे त्या रहायच्या तर तिथेच त्यांचा एकोणीसशे चोवीस ला मृत्यू झाला जेव्हा रमाबाई रानडे यांचा मृत्यू झाला होता तेव्हा महात्मा गांधी यांनी यंग इंडिया या वर्तमानपत्रातून यंग इंडिया हा महात्मा गांधी यांचं वर्तमानपत्र होतं तर त्या वर्तमानपत्रातून रमाबाई रानडे यांना श्रद्धांजली वाहिली होती तर अशा प्रकारे आपण रमाबाई रानडे यांचा सविस्तरपणे अभ्यास केलेला आहे जर परीक्षेत प्रश्न आला तर प्रश्न तुमचा चुकता कामा नये चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो हसत खेळत अभ्यास करत राहा धन्यवाद